वागणेकर बुवांनी अतिशय सुंदर रूपावली सादर केली आणि पुजारी बुवांनी तर गजराला जेवढा वेळ घेतात तेवढा रूपावलीला घेतला आणि बरोबर आहे ते, कारण त्यांच्या गजराला लोक थांबली तर बरं आहे, नाहीतर त्यांच्या पद्धतीने ते योग्य आहे. विसरणाच्या डब्यावरती धन्य तू गमादे, सर्व संपुणी भक्त राहते आई तुझे नादे. काय बुवा, पुजारी बुवा, कुठलं गाणं कधी घ्यायचं तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी प्रेमाचं गीत ते त्यावेळी तो विषय आला म्हणून घेतलं, आणि ही गाणी वगैरे कधी घ्यायची असतात हे मला तू सांगायची गरज नाही. तू फक्त टिवले बावलं करणारं बुवा असत म्हणून तू काहीतरी आता मागे पडत चाललंस, लक्षात ठेव. एक नेमकी पंचक्रोशी सोडलंस तर तुका आता कोण नाही विचारी का. आणि युगांडा वगैरे मगाशी जर सांगत होतास ना 100% जाणार, लक्षात ठेव. युगांडा नाही हे मनापासून सांगतोय. भैरेदा सन्माननीय गणेश कोठारकर उपसरपंच लिंगाळगाव यांच्याकडून हे 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. वागदेकर बुवा, एखादो आपलो देवगडातलो सिंधुदुर्गातलो विषय बाजूक ठेवूया. देवगडातलो एखादो कलावंत जर जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर जात असाल भजन घेऊन आमच्या सिंधुदुर्गातला, तर ती अभिमानाची गोष्ट आहे काय वाईट गोष्ट आहो? चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे भले तुम्ही जावा, पण तुम्हाला सांगतो माझ्या पंचक्रोशीतील भजनी श्रोत्यांना, आम्ही 2 बुवा दुबईला भजनासाठी जात होतो. 5 लाख खर्च आहे बुवा, प्रवास खर्च. पण या कोरोनाच्या संकटामुळे थांबलो, पण नुसती जायची हवा झाल्यावर भल्या भल्या बुवांच्या पोटात पेटचे उठाक लागले. अरे काय तुझी दानत, काय भजनाच्या माध्यमातून तुका प्रबोधन. हे बुवा जे अध्यात्म सांगतात ना बुवा, त्याला अध्यात्म म्हणतात. धोंडे माती सांगतात लोकांना कळत नाही, पण ते का अध्यात्म म्हणतात. व मी जे बोलणार ना ते नेमकंच बोलणार, मला तुझ्यासारखे आळ्यान तिकीट लावता येत नाही. तू आता भगतसिंगांचं उदाहरण दिलं बुवा, ते का अध्यात्म म्हणत नाही. ते एक पुराणातील तो दाखलो झालो बुवा, इतिहासात काय घडला था. आजच्या माझ्या कलियुगात या तरुण पिढीला तू काय देऊ शकतोस हे सांग. माझा प्रत्येक बुवा बरोबर वाद हाच असतो, तुम्ही जे पुराणातले दाखले देता ना त्याच्यातून काहीही त्याला मिळत नाही. पण आजच्या तरुणाने कसं वागावं, आजच्या मुलीने कसं वागावं हे समाजासमोर ठेवा. म्हणजे जेणेकरून या तळेबाजारमध्ये येऊन जर याच्यातले 100 जर मुलगे असतील तरुण, त्याच्यातल्या 2 मुलांनी जरी ते ऐकलं आणि आत्मसात केलं, तर कुठेतरी तळेबाजारला येऊन बारी केलेल्याचं बुवा सार्थक होईल आम्हाला. तू सांगत त्याचा सकाळी गेलो खय होल्डर त्याचं हळान फोडलो बरोबर, त्याच्यानंतर फुल काढू केलो तो काय भांदी, मग हे काय सांगतो त्या लग्नविक झाला तर ते काय ह्या होत. अरे ताई माता भगिनी बसले तुझ्या तोंडात हाडबीड काय हारे होय, घराकडे जाऊन सांग ना तुझ्या असले घाणेरडे जोक्स. नको त्या लेवलला. अरे चावडीवरची बारी नाही रे बुवा ही, मी काय लेवलला बोलू शकतो युट्यूबच्या माध्यमातून बघ. पण जरा आता तू प्रौढ झालंस, प्रौढ अजून बारक्या पोरासारखं होतो. बुटको माता भगिनी तुमका सांगते, तो बुटको दिसता त्याच्यावर जाऊ नको, 3 पोराचा वापूस जातो. नाही तर तुमका वाटत अजून त्याच्या कपल्यावर केशील आया सगळे येऊन गेले आहोत. खोळग्या हॅंग होऊन गेलंस म्हणजे भजना झाली. आम्हाला आमच्या तारख्या फुल आहेत, तुका कुणी काय म्हटलंय. अरे पण तुझा कसा कदंबुवांचं मगाशी नाव घेतलंस ना बुवा, कदंबुवा अजरामर का झाले. इथले प्रत्येक भजनी श्रोते जर माझा सांगू शकतो, कदंबुवाने कोणाबरोबर पण कार्यक्रम नाही ने केले, त्यांनी एक लेवल ठेवली आपली लेवल ठेवली. एक नेमके 5 ते 10 बुवांबरोबर कदंबुवा चालले, म्हणून माझे कदंबुवा अजरामर झाले, लक्षात घ्या मंडळी. याचा विषय वेगळा, जन्मा गेलेलो पोर जरी त्याच्याबरोबर बारी मुंडकर, जन्मा गेलेलो पोरगो जर त्याच्यामुळे बारी ठेवला तरी तो तयार होतो. आणि आम्ही पण बुवा हे बंद केलं, नेमके 10 बुवा आहेत ना त्यांच्याबरोबरच करणार, भले कार्यक्रम कमी असले तरी चालतील. कारण सांगतो अभिमानाने नाही. आता वागदेकर बुवा, पुजारी बुवा मला जर काय बोलले ना तर त्याचं एवढं वाईट वाटत नाही. आमची ती लेवल आहे तेवढी. पण एखादा नवीन बुवाला आम्ही काहीतरी घालून पाडून बोललो किंवा तो आम्हाला बोलला तर ते समाजामध्ये मेसेज वेगळा जातो, लक्षात घ्या. म्हणून बुवा कुठेतरी आम्ही तारतम्य ठेवतो.
वागदेकर बुवा कमी ले परत परत तू त्याला ताच सांगतो तू मेल्यासारखं दिसत. अरे वागदेकर बुवा अरे तो त्यांना काय सिंधुदुर्गातल्या रोहित मित्र मंडळात बुवा मिळालो नसतो दुसरो मग त्याने वागदेकरच का आणले नाही त्याच्यात धमक आ लक्षात ठेव. पण जरा तू कमी कसं पडलो तो त्याच्या मागे कारण त्याच्या मागे कारण आधी का फक्त कारण लोकांनी गुंडूकच माहिती आहे तो कमी का पडता होतो तर तुका नाही कळायचा. जरा जर अशी बाहेरच्या बाजू बारी असती ना तर तुका कळलं असता काय का. काय चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग येला माझी आई ग येला माझी बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ पाहिजे लक्षात घ्या. तो तिमिर मानगावकर यांच्याकडून दिगंबर नवरू यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्यांची विनंती आहे की त्यांनी नाचावं म्हणून. काय मी नाचवू शकतो फक्त युट्यूब बंद करायचं पूर्ण. हा पूर्णपणे युट्यूब आणि सगळे कॅमेरे बंद झाले पाहिजेत. कारण सांगतो तुम्हाला मी खूप भोगलंय म्हणून मी सांगतोय हे. कारण तुम्ही आज सगळे मनोरंजन म्हणून ते तुमचे तुमचं ते हेच आहे पण मला त्याचा जास्त त्रास होतो म्हणून ते युट्यूब म्हणजे राग मानू नका कोणी. आणि लाईव्ह पण कुठेतरी चालू आहे त्याच्यामुळे काय होणार. सन्माननीय आमचे परममित्र मंगेश ढोरे मसरणवाडी यांच्याकडून हे 501 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा सांगतात लोकी बुवा रे नाही बाटली घेऊन जातो म्हणून भीती बाकी काय नाही. आता गजर बघा काय होतो ना तो आता तुमचं फुल मनोरंजन. तू काय सांगतो 500 रुपये 100 रुपये हे बघ प्रेम आहे तुला पण तुझ्या मिळतात नाही असं नाही पण याचा अर्थ माझी बिदागी कमी नाही. वागदेकर बुवांच्या खालोखाल माझी बिदागी आहे लक्षात ठेव. अजून उठान जाऊचही नाही मी सकाळी 9 वाजता सर बापू जैलांक सांगलेला सांगला मी अयो ओंकार खाजरवाडकर ना तुला सांगायचं हा लय माझा त्रास दिलायला तुम्ही. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा अतिशय सुंदर म्हणजे मनापासून सांगतोय. आजची तुम्ही सत्यनारायणाची महापूजा एवढी सुंदर बांधली आहे एकदा जोरदार ज्याने 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 कोणी बांधली आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशी कमीत कमी ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं आमचे गुरुबंधू आचऱ्याचे संदेश मेस्त्री आणि त्यांच्या मित्रमंडळीने ती बांधलेली आहे. सुंदर सुंदर मनापासून धन्यवाद. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायण
दुसऱ्यांच्या विषयावर मागाशी बुवा बोलत होते, पण मी प्रामाणिकपणे सांगतोय मंडळी आणि तरुण वर्गाला माझ्या 100% पटेल, युक्रेन आणि रशियामध्ये कुठलाही देश सध्या माघार घेत नाहीये. लक्षात घ्या, आपले भारतातील विद्यार्थी नागेश लोके यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयांचं बक्षीस आले, धन्यवाद. सन्मान आणि आमचे परममित्र तिमिर मानगावकर यांच्याकडून बाळासाहेबांच्या गजरासाठी हे 501 रुपयांचं बक्षीस आले, धन्यवाद. सुमित सनित सनित कदम यांच्याकडून मंगलाष्टका म्हणण्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आले, धन्यवाद. एक लक्षात घ्या मंडळी, युक्रेन आणि रशियामध्ये हे माझ्या तरुण वर्गाला समजलं पाहिजे आपल्या देशाची ताकद काय आहे ती. दोन्ही देश माघार घेत नाहीयेत, रशिया तर ऐकतच नाही आहे. आपल्या भारतातील विद्यार्थी तिथे कामाला असणारे यायला बघतायत, पण आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी रशियाला विनंती केली काय की 6 तास आपल्या देशातील, म्हणजे आपल्या देशातील जे इथे तरुण यायचे होते त्यांच्यासाठी रशियाने 6 तास युद्ध थांबवलं. ही आपल्या देशाची ताकद आहे, लक्षात घ्या मंडळी. तर हे मनापासून सांगतोय आणि ही ताकद जी आहे, ज्या ज्या गाड्या आपल्या भारत देशामध्ये आल्या त्या गाड्यांवर तिरंगा होता. तिरंगा म्हणजे आपल्या तिरंग्याची ताकद किती आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या. म्हणून आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्या जिल्ह्यावर. बुवा मगाशी सांगत होती की बुवा तुका पैसे कमी आहेत, बुवा हे तळे बाजार आहे, तळे बाजार लक्षात ठेव. मी आज 40 ते 42 वर्ष या तळे बाजार मध्ये फिरतोय, देणाऱ्याक दाम दुप्पट देतील आणि जो विरोधात जाय त्याला नाहीसो करून सुद्धा हे तळे बाजारवाले कमी करून दिले. कारण मी या तळे बाजारात जेवढं ओळखतोय तेवढं खैचो बुवा ओळखत नाही. प्रत्येक माझा दुकानदार प्रत्येक अशी सौजन्याने वागणार, पण एखादं उद्धट येऊन जर कोण बोलत असाल तर हे तळे बाजार काही ऐकायला घेणारे नाही. ह्या सुद्धा देवळाचा प्रामाणिकपणे सांगतोय मी, तुमची इज्जत केली माझ्या पंचकृषी. पण तो जो काय मगापासून जो बोलता मला कळी लावतो विषय नाही आंबा, तो जो काय लेवलने तुका मेलो ह्या का म्हणजे मगाची फुला घालाय म्हणजे तुळशी पत्र तुका घालू गया एवढ्या एखाद्याच्या मरणार तपान कोडे जगा आणि दुसऱ्यांना जगाक द्या. ए टकल्या आता तो सांगतो मोदी माझ्या टकलेवर विमानतळ बांधत होते आणि मगे अंगणवाडीची बाई इली आणि मुलांका माझ्या व्हायचं त्याच्या पलीकडे जग रे. आता जरा ए पुजाऱ्या फेमस हा या पंचकृषीत तो बुवा मुणकर साहेब तो बुवा ना या पंचकृषीत आमचा जामसंडा पासून तळे बाजार 1200 असा दे, 1300 असा दे, 7 असा दे, 5वी असा दे तो असता. आणि खरं ह्या मनापासून सांग माका मी बुवा सिंगल शक्यतो नाही करत कार्यक्रम आपल्या केलंच नाही, पण तुझी ताकद आधी तू येऊन हय सिंगल बारी करणार आणि हय डबल बारी घेऊन बसणार माका कामाचा नाही. ह्या मनापासून सांगतोय तुका तर मग लग्नात झाला काय रेग्युलर दिसतो आता असा बोलले काय तो म्हणता आम्ही घराकडे घोटियाने खेळतो असा नाही बुवा. तू हे लोकांना माझ्या माहिती आ की लोके बुवा कुठल्या लेवलला उंचपटीत कार्यक्रम करतात आणि आपण किती करतो. त्याच्यामुळे मी एक माझे तरुण मित्र या ठिकाणी खूप आलेले आहेत, बिचारे 2 वर्षात त्यांची लग्न मापसेकर साहेब लग्न झाली नाहीत, बिचाऱ्यांका डबल बारी ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय रोवलो नाही. घराकडे गेले तरी झोप लागणार नाही, तकडे परातर तकडे परातर करतले काय हो. मग त्यांना शारीरिक नाही पण निधन मानसिक समाधान मिळण्यासाठी या मंगलाष्टका त्यांच्यासाठी म्हणते. एक म्हणते बरं तेवढा त्यातल्या त्यात समाधान. 5 मिनिटांसाठी त्यांना असा वाटा भया की मी आता माळेवर उभो होय 5 मिनिटांसाठी बघतो. माका नाताच आवडता हो पण जबरदस्त तुम्ही नाताच बिताच पण झाला का मग इथं लय व्हावत जात ना. तुम्ही त्याका 120 पर्यंत गेला 120 पर्यंत लक्षात ठेवा, अजून त्याका 30 देवा मग त्याचा विषय भागतो येतो बरोबर. माका नाही दिलास तरी चालत. आणि मग अशी काय सांगलं झाली तुका सवय लागली आहे म्हणून बुवा एक वेळ हे क्षेत्र सोडेल पण त्या विषयात जाणार नाही. कारण सांगतो कारण तुका मी पूर्णपणे बघितलेलो आहात त्या परिस्थितीत आणि हे जे असतात ना हे सगळे कोळून पियालेले जो विषय मी तो सांगतोय तो. आणि तेव्हा तुका मी विनंती केली बुवा ह्याच्यातून बाहेर पड बाहेर पड. आणि माका जर तुका बरबाद करतो असतं ना तर किशातून कॉल्ट्री घेऊन फिरला असते तुका बरबाद केलं असतं.
पण तसा मी केलेलं आहे लक्षात ठेव. आणि माझ्याबद्दल जर सांगत असतील या तळे बाजार आणि पंचक्रोशीत एक जरी माणूस स्टेजवर येऊन सांगले लोके बुवा माका एक वेळ बार मध्ये बसतोय मी नाही म्हणत नाही मित्रांबरोबर पण एकंदरी सांगल्या की लोके पिळो पिऊ नये गटारात तळे बाजारच्या पडलो तेव्हा ह्या क्षेत्र हैला आज गणपतीच्या मंदिरात सोडून देईल बुवा हे माझं शब्द आलं लक्षात. आणि माझं एक सांगताय माझं पिणाऱ्यांचा सुद्धा विरोध नाही पिऊ होईल पण त्या पिण्यात काहीतरी लिमिट होया. आणि ह्यो जो काय करी सुरुवाती त्या लिमिटच्या बाहेर गेलो त्याच्यामुळे त्या विषयात तू जाऊ नको तू सुधारतस ना सुधार. हा आणि आम्ही हो ना ते का बुवा आम्ही चुकीचा बोलतोय आता तुम्ही तुमका एक सवय असाल मी म्हणते नाही म्हणत काय पण ह्याचं अर्थ तुम्ही कधी या कार्यक्रमात बसून लोकांच्या विघ्न नाही आलं बरोबर बुवा. बुवा मी काय बोलते का तुमका पट्टा मा असा त्याचा काळजा काढशे आज तुमका तुला बोललो मी इज्जत ठेवले आणि माका जर बोलला तुम्ही माका नाहीसो करू तकडे वेगुरल्या देऊ नाहीसो करीन तुमचा असू दे 33 करोड बुवा नाही नाही वागदेकर बुवा घाबरणारो प्राणी नाया मी सांगतोय ना घाबरणारो प्राणी नाही पण 33 कोटी एक एक रुपये म्हणता प्रत्येक देवानी दिल्याने तर 33 कोटी रुपये जमतील मच्छी कसे रे मच्छी कधी बुवा जरा मागे रोवले त्याचा त्याचा ओळखून लावतो 33 कोटी म्हणजे बुवा 33 कोटी रुपये नाही रे 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकार हत्ते तुझ्यासारख्या सांगायची गरज नाही मग अशी तो तुका सांगा तू खकडे बघतच तो कळत नाही बुवा आता नको रे बोला नको देवा शपथ नको तू खकडे बघतच तो वागदेकर बुवा एक गरीब माणूस आहे पण स्वतःच्या हिमतीवर धंदो करून तो आज आपला उदरनिर्वाह करता लक्षात ठेव तुका मी टकल्या म्हणते म्हणजे काय तुका ती घालेरडी सवयच पडत गेली हा याचा अर्थ त्यांच्या व्यंगावर जाऊया नको आपण बघ तुका कसे बोलतात ते तुका ठेवीत नाही आज तुका तळ्याची वाट आता दाखवतली सरस्वती धर्यमुना मंगल अष्टकर नाही ना त्याचं असणार हो नाही कोण नवरे ते 5 मिनिटात एका वाटताला लोके बुवा आमच्या लग्नातच आता मंगल अष्टका म्हणता 5 मिनिटात वाटला झक मारला आणि उभे राहिलो गंगा सिंधू सरस्वती धर्यमुना बोला शुभ मंगल सावधान सावधान त्याच्यानंतरचा गाणं दोन जीवांचे आता कसे नातलास आता काय करू शकतास तुम्ही ह्या झाल्यावर करून दाखवा दोन जीवांचे व्हावे मिलन व्हावे या शुभ दिनी पडशा 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 झाले शुभ मंगल शुभ दिनी सन्माननीय नितीन पवार मित्रमंडळ यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे बाळासाहेबांची श्रद्धांजली. एक माझी सर्व मराठी माणसाला एक विनंती आहे बाळासाहेबांना कधी तुम्ही पक्षाच्या तागडीत तोलू नका
पक्षाबद्दल आपण प्रत्येक पक्षाबद्दल मला आदर आहे, पण बाळासाहेबांना कधी पक्षाच्या तागडीत तोलू नका, कारण बाळासाहेब मुंबईमध्ये जर नसते तर मुंबईची परिस्थिती काय झाली असती हे प्रत्येकाने लक्षात घ्या. आताच्या राजकारणाबद्दल मला बोलायचंच नाहीये, पण बाळासाहेब होते म्हणून मुंबई स्थिर होती, महाराष्ट्र स्थिर होता. बाळासाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र बंद, महाराष्ट्र बंद होत होता मंडळी. आता जर महाराष्ट्र बंद म्हणून सांगितलं तर मागसून दुकानं चालू असत, लक्षात ठेवा. ही परिस्थिती बाळासाहेबांच्या शब्दात ताकद होती, म्हणून प्रत्येकाला माझी आणि तरुण वर्गाला माझी कळकळीची विनंती आहे, बाळासाहेबांना कधी पक्षाच्या तागडीत तोलू नका. पक्ष सगळे आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात, म्हणून बाळासाहेबांसाठी प्रत्येक बुवांना माझी विनंती आहे, बाळासाहेबांची प्रत्येक भजनामध्ये प्रत्येक मराठी माणसाने आठवण काढली पाहिजे, या मताचा मी बुवा आहे. हे बुवा स्वतः लिहिलेला या दुसऱ्याचा नाही, नाहीतर हल्ली तुमका काय वाटतं की लोकी बुवा सगळा दुसऱ्याचा म्हणता. कानाला आहे का तुम्ही? रघुनाथ सन्माननीय आमचे परम मित्र रघुनाथ धरणे यांच्याकडून हे सुराणू चंद्रवा यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये कचढाण्या वाघतो जलमला, महाराष्ट्रामध्ये कचढाण्या वाघतो जलमला, या वाघान मगाशी बुवाणी आमच्या विनायक शेठ पारकर शेठची आमची आठवण केली, मला खूप बरं वाटलं बुवा. आणि खास करून आमच्या वागदेकर बुवांनी आठवण काढली याचं मला खूप अभिमान आहे. त्यांची काय बारी झालेली आहे आमच्या वरेरीमध्ये, पण विनायक शेठ पारकर म्हटल्यावर एक असं व्यक्तिमत्व आहे मी जवळून पाहिलेलं आहे. एखाद्याला जर मदत करायची असेल तर कळणार सुद्धा नाही. एकदा विनायक शेठ पारकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्रामध्ये कचढाण्या वाघ जलमला. आज ही जी बारी आहे रोहित मित्रमंडळ, मनापासून रोहित मित्रमंडळाला आणि रोहित म्हापसेकर यांना मी धन्यवाद देईन, कारण एवढा अमाप जनसमुदाय आपण जो गोळा केला हे तुमचं कर्तृत्व आहे, लक्षात घ्या. आणि भविष्यात आपण खूप मोठे होणार हा माझा गणपतीच्या मंदिरासमोर शब्द आहे. फक्त आपण कामं करतेवेळी चांगल्या मनाने केली पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. तुम्ही लोकांची जी सेवा करता हा जनसमुदाय सध्याच्या घडीला देवगडमध्ये मी यावर्षी हा एवढा जनसमुदाय पहिल्या वेळी बघितला. खूप कार्यक्रम आम्ही करतो, त्या दिवशी डोंबिवलीला आम्ही आणि गुंडुबा होते, एवढी अमाप गर्दी होती. याला विचारा कल्याणला वारी होती किती गर्दी होती, पण आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी या तळे बाजारमध्ये झाली, हे तुमचं कर्तृत्व आहे. फक्त हे टिकवण्यासाठी आपण थोडेसे नम्र राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देवा, आणि याही पेक्षा मोठमोठे कार्यक्रम आपल्या या तळे बाजारमध्ये व्हावेत अशी मी गणेशाच्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि बाळासाहेबांसाठी दोन ओळी घेतो. महाराष्ट्रामध्ये कचढाण्या वाघ हो जन्मला, या वाघान या वाघान मराठी माणसाचा स्वाभिमान
बाळासाहेबांचा दसरा मेळावा कुणी जर ऐकला असेल तर वर्षभर शिवसैनिक कष्ट करायचे, पण दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या 100% सर्व शिवसैनिक जायचे आणि बाळासाहेब जे विचार द्यायचे ते वर्षभर टॉनिक म्हणून मराठी माणूस माझा वापर त्याचा करायचा म्हणून सांगतोय बघा. साहेबांची कविता आपल्या वाचनाचा दर्जा सागर टेंबुलकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. वोंटी वावा सन्माननीय दिनेश नवलू वरेरी यांच्याकडून आमचे पखवाजवादक योगेश यांच्यासाठी 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आमचे विद्यार्थी कृष्णा सावंत कातकोन यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. संतोष मल्लार यांच्याकडून बाळासाहेबांच्या गजरासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बापू जोईल यांच्याकडून या गजरासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि मगाशी मरणाच्या विषयावर सांगितलं बुवा पुजारी बुवा खरोखरच मी कोरोनाच्या संकटात बुवा वागरेकर बुवा जाणारच होतो मी, पण आपले काही संबंध असतात हे बघ. हे आमचे ओंकार खाजनवाडकर आणि नागेश लोके यांनी मला डेरवन पर्यंत आणि माझे नातेवाईक यांनी नेलं त्या संकटात. म्हणजे वाटत होता की तेव्हा आता लोके बुवा नाही, पण त्या गणपतीच्या मनात होता की होय या स्टेजवर लोके बुवाचा भजन होता म्हणून परत होय माता हाडली आणि लक्षात ठेव. नाही तर एक माझ्या देवगडचो बुवा नाहीच होणार होतो, म्हणजे तू मस्त बिकी मग पेवणार होतोस. नाही पण तुका एक लक्षात ठेव, एक तुका प्रामाणिकपणे माझं मत सांगतोय, लोके बुवा नसत नाही लोके बुवा हे असले जे होत ना रडवतील तुमका रडवतील लक्षात ठेवा, तेव्हा तुमका लोकेबुवाचीच आठवण येतली. ह्यो माझो शब्द कारण वागदेकर बुवा सध्याच्या घडीत सिंधुदुर्गात खायल्या बुवा ऐकणारो बुवण होईल एका थोडस आम्ही दोघे जण आर ऐकतो. हा Thank you.
अभिषेक शिरसाट सुंदर म्हणतात. Thank you.
परशुरामबुवांची आमच्या गाणी अजरामर झाली मंडळी, लक्षात घ्या. मग अशी कदमबुवांची आठवण केली बुवांनी, एक गाजलेला त्यांचा अभंग. वेळ होतोय, गजर मी एक 5 मिनिटाच्या आत संपवणार. कदमबुवांचा गाजलेला अभंग बघा. शार्दूल महेश राणे, नरेश राणे, शार्दूल नरेश राणे यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सोयरे आमचे मुसलमान. कदमबुवांचा तो बाजच वेगळा हो, कोणाच्या लल्लाटात नाही, लक्षात घ्या. सोयरे आमचे मुसलमान. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा, आजोबा परशुराम सुतार बुवा. तू सुख करता, तू दुख हरता, मला वाटत हे होते त्या बारीला, कल्याणला बारी होती मंडळी, कल्याणला. आणि तिथे एक प्रमोशन होतं एका पिक्चरचं, मला वाटतं 1 नंबर पिक्चर देवगडला. त्या पिक्चरचं शूटिंग झालं पुणकेश्वर आमच्या कातवन मिडबावला. आणि बोलते वेळी तिथे जे कलावंत आलेले ते बोलते वेळी पटकन बोलून गेले, काय की देवगडचा आंबा स्वस्त आहे आणि सडका पण आहे. तुम्हाला सांगतो ती बारी ऐका युट्यूबवर. गुंडूबू आणि मी त्या बारीला काय सांगितलं ते ऐका. आमचे देवगडवाले आहेत ना, ते स्वस्त नाही, एक वेळ फुकट देतील पण सडके आंबे 100% देणार नाही. तुमच्यावर प्रेम असतं म्हणून तुम्हाला एक वेळ एखादी पेटी फुकट देतील पण ते सडके म्हणून तुम्हाला देत नाही. हे आम्ही त्या बारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं. माझ्या देवगडच्या आंब्याचं माझा अभिमान आपवायला शकतो आणि तो प्रत्येक जिल्ह्यात अभिमान देतो असं हे रोखटोक त्या कलावंतांच्या बोस समोर बोललो आम्ही. पाहिजे तर गुंडू मोडा विचारावू द्या. तू सुख करता, तू दुख हरता, सांगणार ऑर्केस्ट्रा करताय म्हणून माझा नाईलाज आहे. तकडे जो म्हणतो नाही, त्याला एक हे लागते, कोणाचं तरी काम नाही. Oh, my God.
नको नको सॉरी सर काय आवाजाचा काय झाला बघा जरा आजचो दिवस माफ काय हा 80% लोकांना माझा कार्यक्रम आवडता 20% आता असे गाळी घालतील माका सगळा माहिती आहे म्हणजे प्रत्येक बुवा जे चाहते असत रोहित ना रोहित मित्रमंडळ यांच्याकडून हे 2 लक्ष्मी हार आले आहेत तुमकर तू जाऊ बा बाबा नाही ओंकारचा विषय वेगळा जरा असा कसा देव येळा झाला पहा कशी नवलाई शिवावतारी तुझीच पार्वती तीच ही बालुबाई खतरनाक एकदा जोरदार योगेशसाठी टाळ्या वाजवा सुंदर एक सध्याच्या घडीत ढोलकी म्हणून ढोलकी वादक मधून सिंधुदुर्गात ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे योगेश सामंत माझ्याकडे बसले आहेत म्हणून नाही पण माझ्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक बुवाला विचारलात तरी ते सांगतील आमचे बाबू खडपकर मंजिल काही कमी नाही आहेत पण ढोलकी मध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे बाळू लांबोरे आमचे परममित्र यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद आता हा योगेश सा कोणाचा जन्म मृत्यूचा हा फेरा नाही चुकला कधी गुणा खेळ नियतीचा हा सारा सांभाळून सार करा आहे जग हे नश्वर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुद्धा म्हातारपण येणार आहे कारण वयस्कर लोक आहेत त्यांनी परमेश्वराचं नामस्मरण आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणून त्याला हे दिवस दिसत आहेत पण माझ्यासहित आपण तरुण वर्गाने लक्षात घेतलं पाहिजे की ताकदीच्या जोरावर जर आपण दादागिरी केली तर आपल्याला भविष्य आपलं बेकार आहे हे या गजराच्या माध्यमातून मला सांगायचं आहे ऐका Thank you.
मित्रमंडळ यांच्याकडून आमचे पगवाज वादक ढोलकी वादक योगेश सामंत यांच्यासाठी सुद्धा लक्ष्मी हार आलाय. मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. वैभव मल्हार यांच्याकडून योगेशसाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजर थांबवतो.